काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी महाराष्ट्रातून लोकसभेची निवडणूक लढवणार का असा प्रश्न आता उपस्थित झालाय. याला कारण ठरलंय ते एक पत्र. काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पत्र लिहून एक मोठी मागणी केली आहे. नेमकी काय आहे ही मागणी पाहूया याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट. प्रियंका गांधींना वर्ध्यातून उमेदवारी द्या, बड्या नेत्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवा, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंबाबत पक्षात नाराजी, याला सूचना म्हणा, तक्रार म्हणा किंवा निराशा म्हणा, ती एका पत्रातून व्यक्त झाली आहे. हे पत्र लिहिलंय काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश मुगदिया यांनी. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून त्यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील वर्ध्यातून प्रियंका गांधींना मैदानात उतरवण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे, त्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारभारावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं राज्यातल्या दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवावं अशी मागणीही त्यांनी केली आहे. पत्रात मतदारसंघनिहाय उमेदवार कोण असावेत हे देखील सुचवण्यात आलंय. त्यानुसार वर्ध्यातून प्रियंका गांधी, अहमदनगरहून बाळासाहेब थोरात, भंडारा गोंदियातून नाना पटोले, चंद्रपुरातून विजय वडेट्टीवार, रामटेकमधून नितीन राऊत, साताऱ्यातून पृथ्वीराज चव्हाण, नांदेडमधून अशोक चव्हाण, लातूरमधून अमित देशमुख, यवतमाळ वाशिममधून शिवाजीराव मोघे, मुंबईतून वर्षा गायकवाड, धुळ्यातून अस्लम शेख, पुण्यातून विश्वजीत कदम आणि कोल्हापुरातून बंटी पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी या पत्रातनं करण्यात आली आहे. दरम्यान आपल्याला असं कुठलंही पत्र मिळालं नसल्याचं नाना पटोलेंनी म्हटलंय. प्रत्येकांना वाटतं की राहुलजी आमच्या महाराष्ट्रातून लढावं, प्रियंकाजी लढाव्यात, ते वाटतं तर त्याप्रमाणे पत्रव्यवहार चालू राहतं, पण अजून कुठलाही निर्णय पार्टी लेवलवर झालेला असं आमच्याकडून कुठलंही पत्र दिलेलं नाही. एकीकडे बड्या नेत्यांना मैदानात उतरवण्याची मागणी करतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. असं असलं तरी पटोलेंना लोकसभेचं तिकीट देण्याची शिफारसही या पत्रातून करण्यात आली आहे. काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्रातील सुरक्षित मतदारसंघ निवडल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या. माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांनी रामटेकमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. आता या पत्रातली मागणी कितपत गांभीर्यानं घेतली जाते की त्याला केराची टोपली दाखवली जाते हे लवकरच स्पष्ट होईल. नागपूरहून जितेंद्र शिंगाडेसह अमोल जोशी, पुढारी न्यूज.